नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उज्ज्वल प्राथमिक शाळेच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी शीतल बेडसे तुमचे सहर्ष स्वागत करते। आज आपण या ठिकाणी विषय मराठीतील काना हा घटक शिकणार आहोत। याला काय म्हणतात? काना। काना कशा पद्धतीने असतो? या पद्धतीने आपण काना देत असतो। हा काय आहे बरे विद्यार्थी मित्रांनो? अ अ अधिक अ ला काना दिल्यावर काय होतो त्याचा उच्चार आ। या ठिकाणी मी काही अक्षर लिहून घेते। हा काय बरं? म क ल व ब प। या अक्षरांना काना दिल्यावर त्यांचं वाचन कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। म ला काना दिल्यावर काय होतो? मा। क ला काना दिल्यावर काय होतो? का। ल ला काना दिल्यावर काय होतो? ला। व ला काना दिल्यावर काय होतो? वा। ब ला काना दिल्यावर काय होतो? बा। प ला काना दिल्यावर काय होतो? पा। आता काना दिल्यानंतर त्यांच्यापासून शब्द कसे तयार होतात, त्यांचं वाचन कसं केलं जातं ते आपण इथे बघणार आहोत। शब्द मी तयार करून घेते, आपण त्यांचं वाचन करणार आहोत। म ला काना दिल्यावर काय होतो? मा। मा प मा ल मा मा। क ला काना दिल्यावर काय होतो? का। का म का प का का। ल ला काना दिल्यावर काय होतो? ला। ला पासून कुठले शब्द तयार केले? ला व ला ल ला ला। व ला काना दिल्यावर काय? वा ज वा त वा टा बा प बा म बा बा। पा। पाला काना दिल्यावर पा ला काना दिल्यावर होतो? पा। पापासून जिला शब्द तयार केला इथे? पा ट पा क पा रा। या ठिकाणी काण्याचं वाचन या अशा पद्धतीने केलं जातं। पुन्हा एकदा आपण वाचणार आहोत। मा प माल मा